आणि महत्त्वाची मोठी बातमी आहे, सिद्धार्थ खरात यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मेहकर मधून देण्यात आलेली। आत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी, सिद्धार्थ खरात यांना मेहकर मधून या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मशाल या चिन्हाच्या खाली ते या ठिकाणी निवडणूक लढवतील। ठाकरे गटाची पहिली यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि या ठिकाणी त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं पाहायला मिळते। आपण बघतोय उन्मेश पाटील यांना 40 गाव मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर वैशाली सूर्यवंशी यांना 5 वेगळ्या मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि सिद्धार्थ खरात यांना मेहकर मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर नितीन देशमुख यांना बाळापूर मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। गोपाल दातार आहेत अकोल्यामधून, सिद्धार्थ ढवळे आहेत वाशिम मधून आणि सुनील खराटे बडनेरा मधून आहेत, तर विशाल वरबटे हे रामटेक मधून आहेत, तर संजय दरेकर वणे मधून आहेत, एकनाथ पवार हे लोहा मधून आहेत। या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय, मेहकर विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवार सिद्धार्थ खरात यांना आता उमेदवारी देण्यात आल्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी।